नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडको मार्फत करण्यात येणारी अन्यायकारक अशी अतिक्रमण कारवाई त्वरित थांबवावी यासाठी अब की बार सिडको हद्दपार असा नारा देत सर्व पक्षीयांनी एक समवेत निर्धार मोर्चाद्वारे सिडको भवनावर आज धडक दिली. यावेळी जनसामान्यांसोबत सिडको विरोधात एल्गार पुकारत सत्ताधारी आणि विरोधक लोकप्रतिनिधींनी ही पावसामध्ये आक्रमक झाल्याचे निदर्शनास आले. आज जो मोर्चा सिडकोच्या विरोधात जो काढलेला आहे हे आघाडी सरकारचं पाप आहे. गेल्या आघाडी सरकारमध्ये या सगळ्या ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या त्या त्यांनी खरं म्हणजे कायमस्वरूपी करून द्यायला पाहिजे होत्या. युतीच्या सरकारमध्ये 20,000 घरं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कायमस्वरूपी केलेली आहेत. येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही घरांची यादी जाहीर केली जाईल असं मी सरकारच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना आश्वासन देऊ इच्छिते. आणि G+1 या 2 ज्यांनी प्रकल्पग्रस्तांनी खरोखर घरं बांधलेली आहेत गरजेपोटी त्यांची घरं सुद्धा आम्ही कायमस्वरूपी करून दिल्याशिवाय राहणार नाही. आज सिडकोच्या माध्यमातून अन्यायकारक होणारी कारवाई सिडकोनं घोषणा केलेला शासनाच्या मार्फत घोषणा केलेली क्लस्टरची योजना त्याच्यातली नसलेली स्पष्टता जिथपर्यंत आपल्या योजनेची स्पष्टता नागरिकांपर्यंत येत नाही 200 मीटरची हद्द निश्चित होत नाही तिथपर्यंत आपण एक वेळमर्यादा द्यावी आणि तिथपर्यंत ही कारवाई थांबवावी. नव्या मुंबई क्षेत्रातील बिल्डिंगी तोडायला घेतलाय ती कारवाई त्वरित आजच्या आज स्थगित व्हावी म्हणून हा प्रचंड मोर्चा आम्ही आणलेला. संपूर्ण नव्या मुंबईचा प्रकल्पग्रस्त या ठिकाणी एकवटलेला आहे. प्रकल्पग्रस्तांची बांधकामं धुळीला मिळवत असताना अन्यत्र मात्र सिडको तशा पद्धतीचं लक्ष घेत नाही. प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न गेले 30-35 वर्ष प्रलंबित आहेत मग तो 12.5% असेल नैसर्गिक वाढीपुटी बांधलेल्या घरांचा असेल ह्या प्रश्नांना गती देण्याचा त्या प्रश्नांचे निर्णय घेण्याचा प्रयत्न होत नाही. पण दुसऱ्या बाजूला हायकोर्टाच्या आदेशाचा भागुलबुवा करत या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर हातोडा चालवण्याचं काम सिडको आज करायला मागतंय. ज्या पद्धतीनं हे निर्णय घेतात त्याच पद्धतीनं जर प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% प्लॉट आणि नैसर्गिक वाढीच्या घरांचे निर्णय घेतले असते आणि तदनंतर ही कारवाई केली असती तर निश्चितपणानं प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये सहमत झाला असता. आज प्रकल्पग्रस्त द्वेषानं एकवटलेला आहे एकत्र आलेला आहे. आमच्या समस्यांना तड लागल्याशिवाय हा प्रकल्पग्रस्त स्वस्थ पाठणार नाही आणि निश्चितपणानं आम्ही मंडळी हा लढा तेवढ्याच निर्धारानं चालवू निर्णायकी चालवू. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने पुकारलेल्या या सिडको विरोधात निषेध मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि नवी मुंबईतील इतर नागरिकांनी प्रचंड उपस्थिती दर्शवून आता माघार नाही असा थेट संदेश सिडको प्राधिकरणाला दिला आहे. या मोर्चामुळे सिडकोची अन्यायकारक अतिक्रमण कारवाई थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप कोल्हापूर, पालिका प्रशासन, नवी मुंबई.